फुटबॉल खेळताना 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. इनोसंट रिबेलो असे या तरुणाचं नाव असून तो वसईच्या चुळणे या गावात राहत होता. इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या इनोसंटच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते. वसई पश्चिमेच्या चुळणे गावात राहणारा इनोसंट रिबेलो वयवर्ष 27 हा तरुण नियमित फुटबॉल खेळायला जात होता. रविवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळायला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गेला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. मात्र बरं वाटल्याने थोड्या वेळाने पुन्हा तो फुटबॉल खेळायला गेला. यावेळी मात्र तो मैदानातच कोसळला. त्याला त्वरित बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असताना संध्याकाळी 6:30 सुमारास त्याचा मृत्यू झाला. BSc पर्यंत पदवी शिक्षण घेतलेला इनोसंट एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. कोरोना नंतर वर्क फ्रॉम होम असल्यानं तो घरातून काम करायचा आणि आठवड्यातून एकदा नवी मुंबई येथील कंपनीच्या कार्यालयात जायचा. तो युवा जागृती सेवा संघाचा अध्यक्ष होता आणि विविध सामाजिक कार्यात भाग घेत होता. त्याचे आई वडील शिक्षक आहेत. वडील चार्ल्स रिबेलो हे चुळणे गावाचे माजी उपसरपंच आणि जागृती सेवा संघाचे माजी अध्यक्ष होते. अविवाहित असलेल्या इनोसंटला एक भाऊ आहे. त्याला कसलाही आजार नव्हता. तो एकदम मनमिळाऊ आणि उत्साही तरुण होता. विविध सामाजिक उपक्रमात तो हिरिरीने भाग घेत होता. वडिलांच्या समाज कार्याचा वारसा तो चांगल्यापणे चालवत होता. त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे असे चुळणे गावातील राजेश गोन्साल्विस यांनी सांगितले. सोमवारी सकाळी चुळणे येथील फातिमा माता चर्च मध्ये शोकाकुल वातावरणात इनोसंटच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.